नमस्कार, मी योगिता। स्वागत आहे तुम्हा सर्वांचे घरकुल किचन मराठीमध्ये। आज आपण बनवतोय गाजरचा हलवा। तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे, दाणेदार आहे, टेस्ट पण याची अप्रतिम लागते। झटपट बनवून तयार होतो हा। आपण कढईमध्ये न बनवता प्रेशर कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे खूप कमी वेळात हा बनतो। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हलवा बनवण्यासाठी आपण दूध घेतलेलं आहे, साधारणतः 1 कप दूध आहे। 4 ते 5 मीडियम साईजचे गाजर मी किसून घेतलेले आहेत। 4 ते 5 इलायची, 7 ते 8 बदाम, 4-5 पिस्ता। तुम्ही इतरही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। 1 वाटी साखर, 5 टेबलस्पून साजूक तूप। गॅसची फ्लेम मीडियम आहे। प्रथम आपण साजूक तूप टाकूया। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये इलायची टाकूया। इथे मी अख्खी इलायची थोडीशी फोडून टाकलेली आहे। याऐवजी तुम्ही इलायची पावडर देखील वापरू शकता। इलायची 1-2 ते 3 मिनिट परतवून घ्यायची। इलायची परतली की त्यामध्ये किसलेले गाजर टाकूया। आता आपण टाकतोय गाजर। गाजर 4 ते 5 मिनिट तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचंय। गाजर थोडंसं परतवत असताना त्याची थोडीशी साईज कमी होते। गाजर परतलेलं आहे, यामध्ये आपण टाकूया 1 कप पाणी। दूधही टाकू शकतो, पण दूध एखाद्या वेळेस फाटू शकतं, त्यामुळे आधी 1 कप पाणी टाकूया। मीडियम हीटवर कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन देऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। 5 ते 7 मिनिट कुकर थंड होऊन देऊया। कुकर थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा 70-80% शिजलेला आहे। आता आपण यामध्ये 1 कप दूध ॲड करूया। हलवा बनवताना दूध पावडर खवा देखील वापरला जातो। आपण इथे फुल क्रीम घट्ट दूध वापरतोय। आता टाकूया 1 वाटी साखर। साखर विरघळली जाते, साखरेचं पण पाणी बनतं, दूध पण आपण टाकलेलं आहे। यामध्ये हलवा छान असा शिजला जातो। हलवा शिजतोय, तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्सला परतवून घेऊया। बदाम, पिस्ता आणि मनुके, इतर ड्रायफ्रूट्स असले तर ते पण आपण ॲड करू शकतो। ड्रायफ्रूट्स तसेच जर टाकले तर ते शिजल्यासारखे लागतात, ते जर परतवून टाकले तर ड्रायफ्रूट्सची टेस्ट छान येते, म्हणून आपण परतवून टाकूया। तुम्ही बघू शकता मनुके अगदी छान असे टम्म फुगलेले आहेत। आता आपण हे ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये टाकून देऊया। अजून 1-2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर हलवा छान ड्राय झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अगदी अप्रतिम असा हलवा आपला रेडी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी कशी झाली ते। हा हलवा फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस खाऊ शकतो। ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही सर्वांनी तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।